पावर्ड बाय टेक्नो। गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि पितृपक्षाला सुरुवात झाल्यामुळे जे भाज्यांचे दर आहेत ते सध्या वाढलेले आपल्याला पाहायला मिळते। आपण आलो सध्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। या ठिकाणी पाहतो की ज्या पद्धतीने भाज्या आहेत त्या भाज्यांची आवक आहे ती सध्या घटलेली पाहायला मिळते। आणि आवक घटल्यामुळे या परिसरामध्ये या भागामध्ये जी भाज्यांचे दर आहेत ते कुठेतरी गंगाला भिडलेले आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपूर्ण खेड तालुक्यामधून या ठिकाणी अनेक शेतकरी आपल्या शेतातील जो माल आहे पालेभाज्या आहेत त्या घेऊन येत असतात। आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहे। मला सांगा पितृ पंधरवडा सुरू झाला आहे, कसा बाजारभाव मिळतोय? बाजार चांगला मिळतो शेतकऱ्यांना। आता सध्या सर्वच मालांना बाजारभाव चांगला मिळतोय। सध्या पितृपक्ष सुरू आहे, मात्र कोणत्या भाज्यांना जास्त मागणी आहे सध्या? सध्या भाजी मार्केटला तर आहे दाना मेथीला वगैरे आणि बाकीचे गवार भेंडी फ्लावर कारले भेंडी भेटी सर्वांना बाजार आहे चांगला आणि शेतकरी समाधानी आता सध्या। नक्की शेतकरी समाधानी आहे, व्यापारी सुद्धा आपल्यासोबत आहेत। मला सांगा की सध्या कोणत्या भाज्यांना जास्त मागणी आहे, काय बाजारभाव आहे सध्या? सध्या पितृ पंधरवडा असल्यामुळे गवार भेंडी कारला वांगी या सर्व भाज्यांना जास्त मागणी आहे आणि बाजार पण 10-20% वाढलेले आहेत। जे 30 रुपये गवार खपत होती ती आत्ता 50-60 रुपये खपती आहे। भेंडीसुद्धा 20 रुपये खपती 40 रुपये खपती आणि फ्लावरला उच्चांकी बाजार मिळतो 50 रुपये किलोचा। आवक कशी आहे सध्या? आवक जास्त पावसाचं प्रमाण असल्यामुळं आवक कमी आहे, त्याच्यामुळं भाज्यांचे बाजार वाढलेले आहे। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर जास्त पाऊस झाल्यामुळे जी भाज्यांची आवक आहे ती कमी झालेली आहे, त्यामुळे बाजार समितीमध्ये जे भाज्यांचे दर आहेत ते मात्र वाढलेले पाहायला मिळते। मात्र एकंदरीत भाज्यांचे दर वाढल्यामुळे शेतकरी या ठिकाणी खुश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा परमेश स्वामी सुनील दिवे, TV9 मराठी, खेड, पुणे। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।